झी 24 तास एक पाऊल पुढे। उंच माझा झोका मालिकेत रमाबाई रानडे यांच्या आयुष्यात एकाहून एक संकटच येत आहेत। माधवरावांची तब्येत ठीक नसतानाच आता रमाबाईंवरही आजारपणानं घाला घातलाय। पाहूया ह्याबद्दल रमाबाई, माई आणि खुद्द माधवरावांना काय वाटतंय ते। नमस्कार, उंच माझा झोकाच्या सेटवरती सगळ्या प्रेक्षकांचं खूप स्वागत। सध्या उंच माझा झोकामध्ये आम्ही सगळेच खूप टेन्शनमध्ये आहोत, कारण एकामागोमाग एक माधवरावांचे आजारपण चालूच आहेत आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अचानक 18-19 वर्षांपूर्वीचा जो रमाबाईंना पोटाचा विकार होता तो पुन्हा बळावला आहे आणि तो इतका सिरियस आहे की त्याच्यासाठी ऑपरेशन करण्याखेरीज काही गत्यंतर नाही आहे असं डॉक्टर म्हणत आहेत। आणि त्या परिस्थितीमध्ये मुळातच घरात इतकी विचित्र परिस्थिती असताना रमाबाईंसारखी एक खंबीर व्यक्ती अचानक स्वतःच्या आजारपणामुळे त्यांचं खूपच सगळं विचित्र होऊन बसलं आहे सध्या। तर घरातली परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण विचारूया। मी आधी माईंना विचारते, कारण आत्ता माई ह्या सगळ्यामध्ये आमच्या सोबत आहेत। आणि नेमकं काय घडतं आहे घरामध्ये आणि तुम्ही कसं फेस करताय ती सिच्युएशन? सगळे सीन्स तुम्ही जे पाहताय तर त्याच्यामध्ये आता माधवरावांची तब्येत आता हळूहळू थोडीशी बिघडत चालली आहे। सतत त्यांची आजारपणं एक उद्भवायला लागली आहेत आणि अशामध्ये रमाबाई ह्या अतिशय त्यांना खूप व्यवस्थित साथ करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांचं सगळं मनापासून करणाऱ्या अशा ज्या रमाबाई आहेत तर त्याच अचानक आजारी पडल्यामुळे घरात आणखीन टेन्शन आहे, आणखीन खूप स्ट्रेस आला आहे सगळ्यांना। आणि खरं तर रमाबाई रानड्यांबद्दल माई म्हणून म्हणजे एक सनातनी बाई म्हणून त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचं जे बाहेर जाऊन भाषणं करणं किंवा घरी विद्यार्थी येतात किंवा त्या शिकवतात तर ह्याबद्दल माईंना फारसं म्हणजे हे फारसं त्यांना आवडत नाही, पण तरीसुद्धा एक माधवाची बायको म्हणून ती जे काही त्याची काळजी घेते किंवा संपूर्ण घराची देखभाल करते, पुण्याचं घर, मुंबईचं घर, तसे अनेक ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्याची ती खूप जबाबदारीने देखरेख करते। तर ह्याचा आता कुठेतरी एक तिला इतकी वर्ष बघून एक कुठेतरी तिच्याबद्दल एक कौतुक वाटायला लागलं, एक तिच्याबद्दल एक रिस्पेक्ट वाटायला लागलाय की हे सगळं ती खूप जबाबदारीने आणि अगदी चांगलं सांभाळते। तर आता अचानक तिलाच काहीतरी त्रास सुरू झालाय तर हे बघून एक घरातली स्त्री म्हणून मला ते खूप त्रासाचं वाटतंय, खूप नकोसं होतंय, कधीही एकदा ती बरी होते असं होतंय। आणि त्याचबरोबर आमच्या माधवरावांचे सुद्धा आजारपणं चालूच आहेत तर ते सुद्धा फार टेन्शनमध्ये असतात। तर मला वाटतं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीत? मला असं वाटतं की माधवरावांना हा काळ जो आहे तो खूपच त्रासदायक गेला असेल, कारण कसं होतं की एकतर स्वतःची आजारपणं आहेतच, पण स्वतःच्याही आजारपणांपेक्षा आपल्या सगळ्यात जवळचं माणूस म्हणजे घरात सुद्धा आणि समाजकार्यात सुद्धा ज्याचा आपल्याला आधार आहे तो माणूस जेव्हा अंथरुणावर खिळून पडतो तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होतो, सगळ्यात जास्त भीती वाटते। आणि त्यात रमाबाईंमध्ये इतका जीव अडकलेला आहे माधवरावांचा, जी एक सुरुवातीला विजोड त्यांचं जोडी होती, एकमेकांची ओळख नव्हती, वयातलं अंतर होतं, ते सगळं दूर जाऊन आता ते एकरूप झालेत समाजकार्यामध्ये सुद्धा आणि त्यांच्या वैचारिक पातळीवर सुद्धा आणि एक नवरा बायको म्हणून, मित्रमैत्रीण म्हणून ते एकरूप झालेत। आणि अशा वेळी स्वतःचं आजारपण चालू असताना रमाबाईंना जो आता अचानक त्रास उद्भवला आहे तेव्हा लक्षात येतं की एखादा सुशिक्षित आणि समंजस माणूस माधवरावाने इतका किती हळवा होतो की ते ऑपरेशनला नकार देतात, की म्हणजे किती प्रेम असेल, किती छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या बायकोला त्रास झाल्यावर त्यांना भीती वाटत होती की तिला काही झालं तर मी जगू नाही शकणार आता याच्यापुढे आणि सगळीच कार्य अर्धवट राहतील, ती भीती आहे। त्यामुळे हा जो पिरियड आत्ता सध्या चालू आहे सिरियलमध्ये तो खूपच त्रासदायक आहे आणि त्यांनी तो अनुभवला आहे माधवरावांनी आणि रमाबाईंनी। तेव्हा खूपच मला असं वाटतं की खूपच घरातलं वातावरण चिंतेचं आणि एक प्रकारचं नैराश्य आले असेल। जरा उठा या चौकात माईंनी तुमच्यासाठी चिमटी दिली आहे, हो घ्या रमाबाई।
अहो थोडेसे शिल्लक आहे. आता या सगळ्या त्रासातून सुद्धा एक आशा अशी ठेवायला हरकत नाही की रमाबाई पूर्णपणे बऱ्या होतील, कारण माधवरावांनी पाहिलेली स्वप्न, आत्ताची रमाबाईंची समाजाला असलेली गरज, स्त्रियांना त्यांच्या उद्धारासाठी रमाबाईंची असलेली गरज, त्यांचं पुढचं कार्य, त्यांनी उभा केलेला पसारा, हे सगळं सांभाळण्यासाठी रमाबाई परत व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त माधवरावांना त्यांची सोबत सुटणं हे झेपावणारं नाही, त्यामुळे अशी आशा करूया की रमाबाई लवकरात लवकर बऱ्या होतील. खरंच म्हणजे ज्या पद्धतीचा आत्ता कालखंड आहे त्यानुसार घरात इतकं नैराश्याचं मळ भालेलं असताना माधवराव आणि रमाबाई या दोघांच्याही दृष्टीने रमाबाईंनी पटकन बरं होणं हे फार घरातल्या सगळ्यांची जबाबदारी असू दे, ही माधवरावांबरोबरच तितक्या खंबीरपणे घेणारी जर कोणी व्यक्ती आहे आणि त्या घराला एका होल्डमध्ये ठेवणारी व्यक्ती ती रमाबाई आहेत, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नीट खंबीरपणे उभं राहणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. हो माही, डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की या माझ्या आजारावर ऑपरेशन हा एकच उपाय आहे, त्या वाचून काही हा आजार बरा व्हावयाचा नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.